शिर्डी विमानतळावरून कार्गो विमान वाहतूक सेवा सुरू करा, आमदार आशुतोष काळे यांची मागणी। कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची वाहतूक सेवा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची फळे व भाजीपाला इतर राज्याच्या बाजारपेठेत जात नसल्यामुळे फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे माझ्या मतदारसंघात असलेल्या शिर्डी विमानतळावरून कार्गो विमान वाहतूक सेवा सुरू करावी अशी मागणी कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय हवाई नागरी उड्डाण मंत्री नामदार हरदीप सिंग पुरी यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात केली आहे। अशी माहिती आमदार काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून दिनांक 8 मे रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे। या निवेदनात पुढे म्हटले आहे की भाजीपाला व फळे हे नाशवंत आहे, त्यामुळे उत्पादित करण्यात आलेली फळे व भाजीपाला वेळेच्या आत बाजारात पोहोचला नाही तर फळे व भाजीपाला सडून जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते। मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या संकटाचा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे। सध्या विमानतळावरून सर्व प्रकारची प्रवासी विमानसेवा बंद आहे। भारतीय विमान विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळाला देशातील इतर विमानतळाप्रमाणे कार्गो विमानसेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे, मात्र आजपर्यंत या विमानतळावरून कार्गो सेवा सुरू झाली नाही। कोरोनामुळे शेतकरी प्रचंड अडचणी सापडले आहे, त्यामुळे या अडचणीच्या काळात कार्गो सेवा सुरू झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो असेही ते म्हणाले आहे।